महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणमधील जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर KDMC ने धडक कारवाई केली आहे. क प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. महापालिका परिसरात अवैधरित्या कार्यरत असलेल्या जीन्स वॉशिंग उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या अवैधरित्या चालू असलेल्या जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई करण्याबाबत पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाने काल महापालिकेस पाठवले होते. या पत्राची त्वरित दखल घेत महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी अशा प्रकारे अनधिकृतरित्या महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जीन्स कारखान्यांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त यांना दिले. आज सकाळी लगेचच सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे आणि सुधीर मोकल यांनी विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदवाडी परिसरातील 2 ते 3 हजार स्क्वेअर फुटाचे 4 कारखाने 3 JCB आणि प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली. हा परिसर संवेदनशील असल्यामुळे महापालिकेच्या विनंतीनुसार या कारवाईसाठी परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी त्वरेने उपलब्ध करून दिलेले सुमारे 25 ते 30 पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे 15 पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने हे अनधिकृत कारखाने पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आले. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.